बघतोय कुणाल पहा, तीन चेंडू आतापर्यंत अवांतर फेकले, दोन षटकारांचा देखील मार, 15 धावा आतापर्यंत दोन चेंडू मध्ये खर्च केल्यात ते कुणाल कोहलीनं, 36 धावा धावपलकावर। ओहो, लॉन्ग ऑफ आणि लॉन्ग ऑनच्या मधून सुरक्षित जागा, परंतु इथे काय फ्लाइट कॅच पकडली आहे, नक्कीच क्षेत्ररक्षक होता तिथे। साहिल ना, साहिल कोहली, कोहली बंधूंची ही टीम पाहायला मिळते। संदेशला मात्र जो सापळा रचला त्या सापळ्यामध्ये अडकवला आहे कुणाल कोहलीनं, आता मात्र सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल कुणाल कोहलीनं, ज्यानं दोन षटकार मारले होते त्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आशिराला धाडलंय। षटक जरूर महागडा असेल कुणाल कोहलीचं, परंतु हार्ड हिटर फलंदाज संदेशला माघारी परतवल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडलाय तो गव्हाण संघानं। साहिलचं चांगला छेद, चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला मिळालं, परंतु इथे नवीन फलंदाज मैदानाकडे दर्पेश परदेशी, स्ट्राईक एंडला दर्पेश परदेशी आधीच ते बघत, नॉन स्ट्राईक एंडला आणि कुणाल मात्र गोलंदाजी मार्कवर। हो, कुणालनं देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा एकदा कुणालनं अडकवलं दर्पेशला, अजून एक मोठा धक्का दर्पेश परदेशीच्या रूपानं, शून्य धावसंख्येवर बाद होतोय, दर्पेशला मात्र माघारी परतून लावलाय, अजून एक मोठा धक्का लागलाय तो दर्पेशच्या रूपानं। चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली, कारण पहिला दोन षटकार पाहायला मिळाला, तीन अवांतर चेंडू देखील पाहायला मिळाले, परंतु तोच गोलंदाज आता मात्र हॅट्रिकच्या बोवल्यावर आहे। नक्कीच कुणाल कोहली धावा जरी बहाल केलेल्या असल्या, परंतु हॅट्रिक घेणार का हा मोठा प्रश्न पडलाय। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलेत, परंतु इथे अजून एक मोठा धक्का, आदित्य भगत सलामीवीर देखील मैदानातून बाहेर पडतोय, आणि ही स्पर्धेची दुसरी हॅट्रिक पाहायला मिळाली कुणाल कोहली यानं या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादित केलेली आहे, आणि या षटकामध्ये संदेश भगत, दर्पेश परदेशी, आदित्य भगत या तीनही फलंदाजांना मात्र तंबूच्या आशिराला धाडले। या अगोदर आपण पाहिलं साहिलनं झेल पकडला,